वेलकम इन टुडेज लेक्चर. टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द एमसीक्यूज विच बेस ऑन द लास्ट टॉपिक दैट इज द मॉडिफिकेशन ऑफ एरियल स्टेम एंड ऑल्सो द डेवलपमेंट ऑफ बर्ड. हियर द फर्स्ट क्वेश्चन इज दैट स्टेम इज मॉडिफाइड इनटू टेंड्रिल्स इन लास्ट लेक्चर. आणि वेगवेगळ्या ज्या बर्ड्स आहेत त्यांचं मॉडिफिकेशन आपण यामध्ये पाहिलं होतं. स्टेम इज मॉडिफाइड इनटू टेंड्रिल्स. टेंड्रिल्स मीन्स वॉट? द वायरी क्वाइल लाईक स्ट्रक्चर दिज आर फॉर्म इन सम प्लांट फॉर मेकॅनिकल सपोर्ट. स्टेम इज मॉडिफाइड इनटू टेंड्रिल्स इन विच प्लांट? बिग्नोनिया, ॲस्पेरागस, कुकुरबिटा अँड पेटुनिया. दीज आर द एक्झाम्पल्स इन विच द राईट आन्सर इज वन इन विच द स्टेम इज मॉडिफाइड इनटू टेंड्रिल्स. इथे चार ऑप्शन दिले आहेत. त्यामध्ये जर आपण यामध्ये कुकुरबिटा पाहिलं, दिस इज द गार्ड प्लांट. इन दिस केस वी कॅन सी द एक्स्ट्रा ॲक्झिलरी बर्ड दिस आर मॉडिफाइड इनटू टेंड्रिल्स. यामध्ये तुम्ही इथे डायग्राममध्ये पाहू शकता एक्स्ट्रा ॲक्झिलरी बर्ड. द बर्ड विच इज एक्स्ट्रा इन ॲक्झिलरी पार्ट, ॲक्झाइल जो आहे लिपचा त्यामध्ये एक्स्ट्राची जी बर्ड येते दिस इज कॉल्ड एज द एक्स्ट्रा ॲक्झिलरी बर्ड. दीज आर मॉडिफाइड इनटू टेंड्रिल्स, दॅट इज द वायर लाईक स्ट्रक्चर यू कॅन सी हियर इन दिस डायग्राम. एक्स्ट्रा ॲक्झिलरी बर्ड ॲज अ टेंड्रिल्स. And this modification we can see in case of cucurbita. These are also called as the guard plant. त्याला यामध्ये guard plant. For example, watermelon. These are also having the sweet guard, rough guard. These are the examples in which we can see this type of modification. Actually, यामध्ये झाडाचे जे stem आहे ते यामध्ये grow होतं axillary किंवा extra axillary bud पासून. But इथे extra axillaryचं modification, त्याचं modification यामध्ये होतं tendrils, म्हणजे wire-like structure. ज्याचा यूज यामध्ये मेकॅनिकल सपोर्टमधसाठी होतो. जे यामध्ये वीक स्टेम असणारे जे प्लांट आहे यांच्यामध्येच आपल्याला जे एरियल स्टेम आहे तर त्याचं मॉडिफिकेशन वेगवेगळ्या पार्टमध्ये दिसतं. आणि ते त्याचं मॉडिफिकेशन टेंड्रिल्समध्ये दिसतं इन केस ऑफ कुकुरबिटा फॉर मेकॅनिकल सपोर्ट. हे द नेक्स्ट क्वेश्चन इज द स्टेम फंक्शनिंग ॲज अ फोटोसिंथेटिक ऑर्गॅन इज. द स्टेम फंक्शनिंग ॲज अ फोटोसिंथेटिक ऑर्गॅन इज फॉलोविंग. दीज आर द फोर ऑप्शन. हियर द फायलोड, फायलोक्लेड, कोल्म अँड क्युडेक्स. हिअर द फर्स्ट ऑप्शन इज फायलोड. फायलोड म्हणजे यामध्ये लिफ्टचं जे मॉडिफिकेशन आहे, ॲक्च्युली यामध्ये जी लिफ्टचं पेटिओल आहे दीज आर मॉडिफाईड लाईक अ लिप अँड विच डू द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. जे यामध्ये लिफ्टचं पेटिओल आहे किंवा जे स्टॉक आहे ते यामध्ये लिफ सारखं यामध्ये लिप जे यामध्ये लॅमिन आहे त्यासारखं जर मॉडिफिकेशन होत असेल तर त्याला इथे फायलोड म्हणतात. हे फायलोडबद्दल आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये ज्यावेळेस आपण इथे मॉडिफिकेशन ऑफ लीफ इथे पाहणार आहोत त्यावेळेस आपण ही फायलोड कन्सेप्ट आणखी डिटेलमध्ये इथे पाहणार आहोत. त्यानंतर इथे ऑप्शन आहे फायलोड. फायलोड दिस इज द लीफ. त्यानंतर इथे आहे फायलोक्लेड. ॲक्च्युली क्लेड मीन्स द स्टेम अँड द स्टेम विच डू द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस दिस इज कॉल्ड एज द फायलोक्लेड. त्यानंतर इथे आहे कल्म. दिस इज द ऑल्सो वन ऑफ द स्टेम. अँड क्युडेक्स दिस इज द ॲक्सिस ऑफ वुडी प्लांट. फॉर एक्झाम्पल पाल्म प्लांट, फॉर एक्झाम्पल ट्री. दिस ऑल्सो हॅविंग द एक्झाम्पल फर्न प्लांट. दीज आर द वुडी प्लांट विच हॅविंग द ॲक्सिस अँड दिस ॲक्सिस इज कॉल्ड एज द कॉडेक्स. या ॲक्सिसला यामध्ये कॉडेक्स म्हणतात. बट इथे क्वेश्चन असा आहे की स्टेम फंक्शनिंग ॲज अ फोटोसिंथेटिक ऑर्गॅन अँड दिस स्टेम दिस डू द प्रोसेस ऑफ लाईक अ लीफ दॅट इज डू द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस दीज आर कॉल्ड एज द फायलोक्लेड. ज्या चारींमध्ये राईट ऑप्शन आहे फायलोक्लेड. वी कॅन सी इन द म्युच्युअल बेकिया अँड ऑल्सो वी कॅन सी इन केस ऑफ ऑपन्शिया. दीज आर द बेस्ट दिस स्टेम बिकम लाईक ऑर बिकम अ लीफ लाईक स्ट्रक्चर ऑर विच डू द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. जे यामध्ये फोटोसिंथेसिस करतं हे यामध्ये बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स आहे झिरोपायटिक प्लांटचं, ज्यांना आपण इथे डेझर्ट प्लांट असं हे देखील यामध्ये म्हणू शकतो. अँड इन दिस केस द लीफ दीज आर मॉडिफाईड ॲज अ स्पाईन. यांच्यामध्ये लीफचं मॉडिफिकेशन स्पाईनमध्ये होतं आणि स्टेमचं मॉडिफिकेशन लीफ लाईक स्ट्रक्चरमध्ये म्हणजेच यामध्ये फायलोक्लेडमध्ये होतं. म्हणून इथे राईट आन्सर आहे फायलोक्लेड. इन दिस फोर ऑप्शन फायलोक्लेड विच ॲक्ट ॲज अ लीफ. हिअर द नेक्स्ट क्वेश्चन इज इडिबल पोर्शन ऑफ ओनियन इज ट्युनिक, स्टेम, स्केप अँड लीफ बेस. यामध्ये चार ऑप्शन दिले आहे. यापैकी आपल्याला राईट इथे फाइंड आउट करायचं आहे इडिबल पोर्शन ऑफ द ओनियन. ओनियन
याबद्दल आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं होतं, ज्यावेळेस आपण इथे अंडरग्राउंड स्टेमचं मॉडिफिकेशन यामध्ये स्टडी केलं होतं. अंडरग्राउंड मॉडिफिकेशन यामध्ये आपण स्टेमचं मॉडिफिकेशन स्टडी केलं होतं. त्यामध्ये आपण एक प्रकार अँड दिस टाईप इज द ट्युनिकेटेड बल्ब. इन केस ऑफ ओनियन वी कॅन सी कंडेन्स डिस्कॉइड लाईक बल्ब दॅट इज द स्टेम. दीज आर द मॉडिफाईड ऑफ स्टेम स्ट्रक्चर विच प्रोड्यूस द लीफ अँड दिस लीफ अराइज अंडरग्राउंड और बिलो द सॉइल अँड दीज आर सम पार्ट ऑफ द लीफ. दीज आर प्रेझेंट अंडरग्राउंड और बिलो द सॉइल अँड दीज पार्ट दीज आर द इडिबल. दिस इज द इडिबल पार्ट. दिस शो द फ्लेशी नेचर. यू कॅन सी इन दिस डायग्राम द स्टेम विच प्रोड्यूस द ॲडव्हॅन्टेशियस रूट विच प्रोड्यूस द फ्लेशी लिव्ह्स अबाउ द स्टेम अँड दीज फ्लेशी लिव्ह्स दीज आर द इडिबल पोर्शन ऑफ द ओनियन. ओनियनचा हा जो पोर्शन आहे जो अंडरग्राउंड यामध्ये लिव्ज आहे किंवा लीफ आहे जे यामध्ये फ्लेशी आहेत दीज आर द इडिबल पार्ट. वी ईट दिस पार्ट अँड दिस इज ऑल्सो बेस ऑफ द ओनियन विच इज प्रेझेंट नियर टू द स्टेम. नियर आहे स्टेमला म्हणजे स्टेमला जो अटॅच असणारा पार्ट आहे ज्याला आपण इथे बेस पार्ट असं देखील यामध्ये लिव्हचं म्हणू शकतो. दीज आर द फ्लेशी लिव्ज अँड विच हॅविंग द फूड मटेरियल अँड दिस पार्ट वी ईट दिस इज द इडिबल पार्ट ऑफ दिस ओनियन. हिअर द राईट आन्सर इज द लीफ बेस. लीफ बेस ऑल्सो वन ऑफ द पार्ट ऑफ लीफ विच अटॅच टू द स्टेम पार्ट विच अराइज फ्रॉम द नोड रिजन. हिअर द नेक्स्ट क्वेश्चन इज स्टेम इज मॉडिफाईड इन टू. खाली यामध्ये चार ऑप्शन्स दिलेले आहे, सिट्रस, ॲस्पॅरॅगस, ओपनशा आणि त्यानंतर यामध्ये सोलॅनम सुटरिटिन्स. यामध्ये जर आपण पाहिलं तर इथे क्वेश्चन विचारला आहे स्टेम इज मॉडिफाईड इन टू थोन. खालीलपैकी यामध्ये कोणतं प्लांट आहे की त्यांच्यामध्ये स्टेम यामध्ये थोर्नमध्ये होतं. व्हॉट इज मीन बाय थोर्न? दिस इज द पॉइंटेड स्ट्रक्चर, हार्ड पॉइंटेड स्ट्रक्चर अँड दीज आर जनरली मॉडिफिकेशन ऑफ ॲक्झिलरी बड. द बड विच अराइज ॲट द बेस ऑफ द लीफ. दिस बड इन सम प्लांट मॉडिफाईड पॉइंटेड स्ट्रक्चर इज द थॉर्न. इन द प्लांट सिट्रस यू वी कॅन सी हिअर दिस अ सिट्रस हॅविंग द ॲक्झिलरी बड विच मॉडिफाईड इन टू थॉर्न. इन दिस हॅविंग द फोर एक्झाम्पल बट इन अदर एक्झाम्पल दिस शो द मॉडिफिकेशन ऑफ स्टेम विच डू द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. बट हिअर द राईट आन्सर इज द सिट्रस. सिट्रस म्हणजे लिंबू आहे, त्याचं प्लांट इथे तुम्ही पाहू शकता डायग्राममध्ये. इन दिस केस दिज अ स्पाईन ऑर दिस अ थोन. ॲक्च्युली दिज आर नॉट स्पाईन. स्पाईन आणि थोन यामध्ये स्पाईन म्हणजे जे मॉडिफिकेशन लिपचं थॉर्न लाईक यामध्ये पॉइंटेड स्ट्रक्चर होतं त्याला इथे स्पाईन म्हणतात. बट इथे जर मॉडिफिकेशन स्टेमचं जर स्पाईनमध्ये स्पाईनसारख्या आकारामध्ये होत असेल दिस इज कॉल्ड एज द थोन, त्याला इथे थोन म्हणतात. अँड विच हॅविंग द बेस्ट एक्झाम्पल दिस इज द सिट्रस. हिअर द नेक्स्ट क्वेश्चन इज बल्बिल्स ऑकर्स इन. व्हॉट इज मीन बाय बल्बिल? बल्बिल दीज आर द मॉडिफिकेशन ऑफ एरियल स्टेम इन सम प्लांट फॉर द व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन विच प्रोड्यूस द स्पेरिकल कंडेन्स फॉर्म विच इज यूजफुल फॉर द व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन इज कॉल्ड ॲज द बल्बिल. हिअर यू कॅन सी द फर्स्ट एक्झाम्पल ऑक्झॅलिस. ऑक्झॅलिसचं फर्स्ट इमेज, सेकंड आहे यामध्ये ॲगॅव प्लांट अँड थर्ड यामध्ये ऑप्शन आहे लिली. इन दिस ऑल प्लांट वी कॅन सी दिज अ स्पेरिकल लाईक. यामध्ये ऑक्झॅलिसच्या बेसला व्हाईटिश यामध्ये जे स्पेरिकल स्ट्रक्चर आहे दिस इज वन ऑफ द बल्बिल. यू कॅन सी द ॲगॅव प्लांट यू कॅन सी द बल्बिल्स अँड ऑल्सो यू कॅन सी द लिली प्लांट. दिस ऑल्सो हॅविंग द बल्बिल्स. इन ऑल दिस द प्लांट दॅट इज द ऑक्झॅलिस, ॲगॅव, लिली वी कॅन सी द बल्बिल. बल्बिल दिस इज द कंडेन्स स्पेरिकल फॉर्म. दीज आर व्हेरी व्हेरी यूजफुल फॉर व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन इन सम प्लांट. दीज हॅविंग द ॲबिलिटी टू प्रोड्यूस द न्यू प्लांट दॅट इज कॉल्ड ॲज द व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. या तिन्ही प्लांटमध्ये जे स्पेरिकल स्ट्रक्चर यामध्ये दिसतंय यामुळे व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन हे त्याचं मेन एम आहे. हा यामध्ये जो पार्ट आहे तर हा एरियल पार्ट आहे, एरियल स्टेम आहे. इन दिस केस वी दिस स्पेरिकल स्ट्रक्चर अँड दिस इज वन ऑफ द बल्बिल. अँड इन दिस एक्झाम्पल ऑल द प्लांट्स दॅट इज द ऑक्झॅलिस, ॲगॅव, लिली इन ऑल प्लांट वी कॅन सी द बल्बिल. दीज आर यूजफुल फॉर द व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. दीज हॅविंग द ॲबिलिटी टू प्रोड्यूस द न्यू प्लांट अँड बिकॉज ऑफ हिअर द राईट आन्सर इज ऑल द अबव. म्हणून इथे राईट आन्सर आहे ऑल द अबव, ऑक्झॅलिस, ॲगॅव अँड लिली. इन दिस केस वी कॅन सी
द बलबिल, या सर्वांमध्ये आपल्याला बलबिल इथे दिसतं. हियर द नेक्स्ट क्वेश्चन इज पोटॅटो अँड स्वीट पोटॅटो. हा क्वेश्चन एम्स एक्झाममध्ये 2004 आज काही विचारलेला आहे, प्रिवियस आज क्वेश्चन आहे. पोटॅटो अँड स्वीट पोटॅटो. पोटॅटो, दिस इज द मॉडिफिकेशन ऑफ स्टेम, अंडरग्राउंड स्टेम, अँड दीज आर ऑल्सो स्टोर द फूड मटेरियल. दिस इज यूजफुल फॉर व्हेजिटेटिव प्रोपोगेशन. अँड अ स्वीट पोटॅटो, दिस इज द आयपोमिया बटाटास. यू कॅन सी हियर दिस इज द रूट, मॉडिफिकेशन ऑफ द ॲडव्हेंटेशियस रूट. दीज आर ऑल्सो वन ऑफ द इडिबल पार्ट अँड दीज आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर द व्हेजिटेटिव प्रोपोगेशन अँड बिकॉज ऑफ दिस शो द सिमिलर कॅरेक्टरिस्टिक्स. यामध्ये दोन्ही सारखेच कॅरेक्टरिस्टिक दाखवतात, बट द पोटॅटो इज द स्टेम अँड अ स्वीट पोटॅटो इज द रूट. अँड इन दिस ऑप्शन वन इज द राईट ऑप्शन. द फर्स्ट हॅव इडिबल पार्ट्स विच आर होमोलॉगस ऑर्गॅन. यामध्ये फर्स्ट ऑप्शनमध्ये दिले हॅव इडिबल पार्ट, दिस इज द राईट, बोथ आर इडिबल. विच आर होमोलॉगस ऑर्गॅन, हे होमोलॉगस आहे का? नो. इन विच वन इज द शूट पार्ट अँड अदर रूट पार्ट, अँड बिकॉज दीज आर नॉट होमोलॉगस, दीज आर द ॲनालॉगस पार्ट. होमोलॉगसच्या अपोजिट यामध्ये ॲनालॉगस पार्ट. मग यामध्ये बी ऑप्शन आहे हॅव इडिबल पार्ट विच आर ॲनालॉगस ऑर्गॅन, दिस इज द राईट ऑप्शन. बोथ दीज आर द इडिबल दोन्ही, बट यामध्ये ते ॲनालॉगस पार्ट आहे. ॲनालॉगस म्हणजे यामध्ये एक रूट आहे तर यामध्ये एक स्टेम आहे. त्यानंतर यामध्ये थर्ड ऑप्शन आहे हॅव बीन इंट्रोड्यूस इन इंडिया फ्रॉम द सेम प्लेस. हे दोन्ही एकाच ठिकाणी सापडतात का? नो. दीज आर ऑल्सो प्रेझेंट इन फॉरेन कंट्रीज अँड बिकॉज ऑफ सी इज द रॉंग ऑप्शन. लास्ट वन इज आर टू स्पेसीज ऑफ द सेम जीनस. यामध्ये दोन्ही स्पेसीज सेम आहे का? नाही. पोटॅटो दीज आर हॅविंग द बॉटनिकल नेम सम ट्युबरसम, म्हणजे पोटॅटोचा जीनस आहे सोलॅनम, स्पेसीज आहे ट्युबरसम, पण त्याला आपण पोटॅटो असंही देखील यामध्ये म्हणतो. त्यानंतर स्वीट पोटॅटोचं बॉटनिकल नेम आहे आयपोमिया बटाटाच. आयपोमिया दिस इज द जीनस ऑफ दिस अ स्वीट पोटॅटो अँड बिकॉज ऑफ इन दिस केस वी कॅन नॉट सी द सेम जीनस. या दोघांचा जो जीनस आहे तो यामध्ये डिफरंट, स्पेसीज देखील यामध्ये डिफरंट आहे. म्हणून यामध्ये राईट आन्सर यामध्ये बी आहे, कारण दोन्ही यामध्ये इडिबल आहे बट एकमेकांच्या अपोजिट आहे, ॲनालॉगस ऑर्गन आहे. कारण यामध्ये एक स्टेम आहे तर एक यामध्ये रूट आहे, म्हणजेच यामध्ये स्टेम आहे तर आयपोमिया बटाटाच यामध्ये रूट आहे. त्यामुळे हे दोन्ही जरी इडिबल पार्ट असले तरी एकमेकांच्या अपोजिट आहे, एक यामध्ये रूट आहे तर एक स्टेम आहे, आणि म्हणून यामध्ये इथे राईट आन्सर आहे ऑप्शन बी, दिस इज द राईट ॲनालॉगस पार्ट. हियर द नेक्स्ट क्वेश्चन इज फायलोक्लेड ऑफ ओपनशा इज स्टेम बिकॉज. फ्लायलोक्लेड जो आहे ओपनशाचा हा स्टेम आहे. फायलोक्लेड दिस इज द मॉडिफिकेशन ऑफ स्टेम विच डू द प्रोसेस ऑफ फोटोस. व्हाय दिस इज द स्टेम, दिस आर नॉट लीव्ह बिकॉज ऑफ इट बिअर्स द फ्लावर्स अँड लीव्स. फर्स्ट ऑप्शन आहे. सेकंड ऑप्शन यामध्ये इट अराइजेस इन द एक्झाइल ऑफ अ लीफ. त्यानंतर आहे ओनली बी इज करेक्ट. त्यानंतर यामध्ये लास्ट ऑप्शन आहे, त्यानंतर इथे लास्ट ऑप्शन आहे बोथ ए अँड बी आर करेक्ट. ए आणि बी यामध्ये करेक्ट आहे. तर क्वेश्चन आहे फायलोक्लेड ऑफ ओपनशा इज अ स्टेम. फायलोक्लेड हे लीफसारखं स्ट्रक्चर आहे ओपनशाचं, बट ते स्टेम आहे लीफ नाही. का? कारण लीफला यामध्ये फ्लावर आणि लीव्ज यामध्ये अराईज होत नाही. हे स्टेम यामुळे आहे कारण याला इथे लीव्ज अराईज होतात, त्याचबरोबर फ्लावर अराईज होतं. अँड दीज आर अराइजेस फ्रॉम द एक्झाइल ऑफ लीफ, दे असा पार्ट की जो यामध्ये लीफचा बेस आहे. यामध्ये जर आपण लीफ पाहिले तर दीज आर द मॉडिफाईड इनटू स्पाईन, ज्यांचं मॉडिफिकेशन इथे स्पाईनमध्ये झालं. यू कॅन सी हियर अँड दीज अ बेस ऑफ दीज अ स्पाईन द न्यू स्टेम दीज आर अराइज अँड बिकॉज ऑफ हियर द बोथ ए अँड बी दीज आर द राईट आन्सर. अँड बिकॉज ऑफ हियर द राईट ऑप्शन इज ऑप्शन डी, दॅट इज बोथ ए अँड बी आर करेक्ट. म्हणून यामध्ये इथे राईट आन्सर आहे बोथ ए, म्हणजे फ्लावर पण येतात आणि त्याचबरोबर लीव्स पण येतात जे यामध्ये स्पाईनमध्ये मॉडिफाईड झाले. त्याचबरोबर यांचे जे यामध्ये ब्रांचेस आहे दीज आर अराइज फ्रॉम द एक्झाइल ऑफ द लीफ, दॅट इज द एक्झाइल ऑफ द स्पाईन. And because of here, the right answer is both A and B, these are correct. म्हणून यामध्ये
दोन्ही जे ऑप्शन आहे बोथ ए अँड बी, म्हणजेच याला फ्लावर्स आणि लिव्स पण येतात, त्याचबरोबर यांचे जे ॲक्झाईल आहे, लीफचा जो ॲक्झाईल पार्ट आहे म्हणजेच यामध्ये जे स्पाईन आहे म्हणजेच यामध्ये जे लीफ आहे त्यांचा जो ॲक्झाईल पार्ट आहे त्यामधून इथे स्टेम अराईज होतो. म्हणून यामध्ये लास्ट जो ऑप्शन आहे डी, बोथ ए अँड बी दिज आर करेक्ट अँड बिकॉज ऑफ हिअर राईट ऑप्शन इज डी. द नेक्स्ट क्वेश्चन, द बर्ड्स विच अराईज ॲट प्लेसेस अदर दॅन लीफ ॲक्झाईल आर कॉल्ड. लीफ ॲक्झाईलच्या व्यतिरिक्त ज्या जागेवरती यामध्ये बर्ड फॉर्म होते दिस इज कॉल्ड ॲज. लास्ट लेक्चरमध्ये आपण वेगवेगळ्या टाईपच्या बर्ड इथे स्टडी केल्या होत्या, त्यामध्ये आपण पाहिलं होतं ॲसेसरी बर्ड, लॅटेन बर्ड्स, ॲडव्हॅन्टेशियस बर्ड्स, फ्लोरल बर्ड्स याबद्दल आपण यामध्ये स्टडी केलं होतं. मग इथे ॲसेसरी बर्ड्स, द बर्ड विच अराईज फ्रॉम द ॲक्झाईल ऑफ द लीफ, लीफच्या ॲक्झाईलला जी बर्ड येते ॲक्च्युली तिला इथे ॲक्झिलरी बर्ड म्हणतात, पण त्या ॲक्झाईल बर्डच्या व्यतिरिक्त यामध्ये नोडपासूनच जर दुसरी आणखी एखादी बर्ड येत असेल तर त्याला इथे ॲसेसरी बर्ड्स असे म्हणतात. त्यानंतर यामध्ये लॅटन बर्ड, दिज आर लाईक दॅट, यामध्ये जी लॅटनला येते. त्यानंतर यामध्ये फ्लोरल बर्ड, अशी बर्ड की ज्यापासून यामध्ये फ्लावर अराईज होतं त्या बर्डला इथे फ्लोरल बर्ड असं म्हणतात. त्यानंतर यामध्ये सी ऑप्शन आहे, ॲडव्हॅन्टेशियस बर्ड्स, ॲक्च्युली दिस इज द करेक्ट आन्सर. आता इथे लीपचं जर ॲक्झाईल पार्ट सोडला तर त्याच्या व्यतिरिक्त इथे डायग्राममध्ये फोटोमध्ये तुम्ही इथे पाहू शकता, द बर्ड विच अराईज ऑन द मार्जिन ऑफ द लीफ, जे लीफच्या मार्जिनला बर्ड आलेली आहे ही देखील यामध्ये तुम्ही डायग्राममध्ये पाहू शकता. अँड दिस इज द ॲडव्हान्स बर्ड ऑर दिस इज द ॲडव्हॅन्टेशियस बर्ड, अशी बर्ड की जी नोड रिजन सोडून यामध्ये इथे ॲक्झाईल जो पार्ट आहे लीपचा, लीपचा जो बेस पार्ट आहे तो सोडून जर वेगळ्या पार्टला इथे बर्ड येत असेल दिस कॉल्ड एज द ॲडव्हॅन्टेशियस बर्ड अँड दिस बर्ड दिस इज द एपिफायलस बर्ड. हिअर द नेक्स्ट क्वेश्चन इज, स्टेम टेक पार्ट्स इन स्टोरेज अँड पेरिनेशन इन. हा क्वेश्चन खूपदा यामध्ये विचारलेला आहे प्रिव्हियस कास्ट यामध्ये 1994 मध्ये थ्री टाईम यामध्ये विचारलेला आहे, त्याचबरोबर 1997 मध्ये इथे. दुसरं जो स्टेट आहे त्यामध्ये वीट हॅविंग द इडिपाल पार्ट दिस इज द ग्रेन दिस इज द सीड अँड इन दिस केस इन वीट द रिझर्व फूड मटेरियल इन द फॉर्म ऑफ सीड. इन केस ऑफ ग्राउंडनट, ग्राउंडनट इज ऑल्सो कॉल्ड एज द पीनट ऑर ग्राउंडनट दिस इज द जिओट्रॉपिक फ्रूट, दिस इज कॉल्ड एज द जिओट्रॉपिक फ्रूट बिकॉज विच ग्रो बिलो द सॉइल, दिस ऑल्सो हॅविंग द इडिबल पार्ट अँड दिस इज द सीड. ग्राउंडनटमध्ये देखील यामध्ये इडिबल जो पार्ट आहे तो यामध्ये सीड आहे. इन बोथ केसेस वीट अँड ग्राउंडनट इडिबल पार्ट इज द सीड, बट यामध्ये वीट हा अबव द सॉइल आहे इडिबल पार्ट, बट दिस इज द रूट, रॅडिशामध्ये रूट आहे जे इडिबल आहे, दिस इज द मॉडिफिकेशन ऑफ टॅप रूट. अँड हिअर द लास्ट ऑप्शन इज जिंजर, जिंजर इज द स्टेम, दिस इज द अंडरग्राउंड स्टेम यू कॅन सी हिअर, दिस आर ऑल्सो इडिबल पार्ट, हा देखील यामध्ये इडिबल पार्ट आहे विच स्टोर द फूड मटेरियल. रॅडिशमध्ये देखील फूड मटेरियल स्टोर आहे, बट रॅडिश यामध्ये एक्झाम्पल टॅप रूट अँड जिंजर इज द स्टेम, दिस आर ऑल्सो इडिबल. इन दिस फॉर एक्झाम्पल ग्राउंडनट, रॅडिश अँड जिंजर दिज आर अंडरग्राउंड ऑर बिलो द सॉइल अँड इन दिस केस द डिफरंट पार्ट दिज आर इडिबल, बट जिंजर दिस इज द इडिबल विच हॅविंग द रिझर्व फूड मटेरियल, दिस इज द इडिबल पार्ट ऑफ द प्लांट अँड दिज आर ऑल्सो यूजफुल फॉर व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन बिकॉज ऑफ विच हॅविंग द स्टोरेज ऑफ अ फूड मटेरियल, दिज आर ऑल्सो यूजफुल फॉर द यूजफुल इन पेरिनेशन अँड सो हिअर द राईट आन्सर इज द जिंजर. म्हणून यामध्ये राईट आन्सर आहे जिंजर. द नेक्स्ट क्वेश्चन इज, इन ओपन शा द फंक्शन ऑफ फोटोसिंथेसिस इज कॅरीड आउट बाय. आतापर्यंत तुम्ही ओपन शावरती वेगवेगळ्या अँगलनी इथे क्वेश्चन विचारलेले आहेत आणि हा देखील यामध्ये क्वेश्चन त्याच पद्धतीने प्रिव्हियस आस्क आहे 1981 मध्ये, 2 मध्ये, 84 मध्ये, 1996 मध्ये खूपदा यामध्ये क्वेश्चन. इन ओपन शा द फंक्शन ऑफ द फोटोसिंथेसिस इज कॅरीड आउट बाय, यामध्ये फर्स्ट ऑप्शन आहे क्लॅडोड, फायलोक्लेड, त्यानंतर यामध्ये फायलोड आणि त्यानंतर बल्ब. क्लॅडोड मीन्स ऑल्सो द मॉडिफिकेशन ऑफ स्टेम फॉर फोटोसिंथेसिस बट दिस शो द स्केली लाईक स्ट्रक्चर अँड विच हॅविंग द लिमिटेड ग्रोथ. फायलोक्लेड दिज आर ऑल्सो द मॉडिफिकेशन ऑफ स्टेम
but they show the unlimited growth in case of and here the third is phyllode. Phyllode, this is the modification of petiole. Petiole लीफचं यामध्ये स्टॉक आहे. काही प्लांटमध्ये त्याचं मॉडिफिकेशन होऊन तो लीफ लॅमिनासारखा यामध्ये दिसतो, तो फोटोसिंथेसिसचं वर्क करतो, त्याला इथे फायलोड म्हणतात. दिस ऑल्सो वन ऑफ द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ झेरोफायटिक प्लांट. बट यामध्ये ओपन शामध्ये जे स्टेम आहे दिस आर मॉडिफाईड ॲज अ लीफ लाईक स्ट्रक्चर बट विच हॅविंग द अनलिमिटेड ऑर इनडेफिनेट अँड विच डू द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. यामध्ये तो फोटोसिंथेसिस यामध्ये करतो आणि म्हणून ह्या तिन्हींमध्ये एमध्ये बीमध्ये आणि सीमध्ये थोडं कन्फ्यूज होण्यासारखं यामध्ये टॉपिक आहे. बट यामध्ये ओपन शामध्ये फायलोक्लेड आहे. फायलोक्लेड म्हणजेच यामध्ये जे यामध्ये क्लेड म्हणजे स्टेम, ते यामध्ये फोटोसिंथेसिस करतं, लीफ लाईक आहे. दिस इज कॉल्ड एज द फायलोक्लेड. हिअर द लास्ट ऑप्शन इज द बल्ब, दिस इज द स्टेम, बट दीज आर द अंडरग्राउंड मॉडिफिक. बट हिअर इन केस ऑफ ओपन शा फायलोक्लेड दिस इज द फोटोसिंथेटिक नेचर अँड दिस इज द स्टेम. यामध्ये स्टेम आहे. हिअर द राईट आन्सर इज सेकंड बी. हिअर द नेक्स्ट क्वेश्चन इज इन पॅसिफ्लोरा द टेंड्रिल्स आर मॉडिफाईड. NCERT 1982 क्वेश्चन आहे. 1984 1989 खूपदा यामध्ये विचारलेलं आहे. ॲक्झिलरी बर्ड अप्पर लिफलेट, त्यानंतर यामध्ये नेक्स्ट ऑप्शन आहे होल लिव्ज, आणि त्यानंतर आहे यामध्ये ऑप्शन स्टिप्युल्स. ॲक्च्युली आपण लिफचं जे मॉडिफिकेशन आहे हा टॉपिक आणखी घेतलेला नाही आहे. लिफचं जे मॉडिफिकेशन आहे ते देखील यामध्ये टेंडर हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. इन सम केसेस स्टिप्युल्स मॉडिफाईड ॲज अ टेंड्रिल, इन सम केसेस होल लिव्ज आर ऑल्सो मॉडिफाईड ॲज अ टेंड्रिल, इन सम केसेस अप्पर लिफलेट दिस आर ऑल्सो मॉडिफाईड ॲज अ टेंड्रिल. बट इन केस ऑफ पॅसिफ्लोरा द ॲक्झिलरी बर्ड दिस आर मॉडिफाईड ॲज अ टेंड्रिल्स. पण यामध्ये जर आपण हे पॅसिफ्लोराचं एक्झाम्पल घेतलं, इन दिस केस द अपायकल बर्ड दिस आर ऑल्सो मॉडिफाईड ॲज अ टेंड्रिल्स. टेंड्रिल्स मीन्स वायर लाईक प्रोजेक्शन विच इज गिव्ज द सपोर्ट टू द प्लांट बॉडी. अँड हिअर द राईट आन्सर इज द ऑप्शन ए. इन दिस पॅसिफ्लोरा द मॉडिफिकेशन ऑफ ॲक्झिलरी बर्ड दिस आर ऑकर्स इन टू द टेंड्रिल्स अँड दिस इज द राईट आन्सर, दॅट इज द ॲक्झिलरी बर्ड. सिसस ह्या प्लांटमध्ये टर्मिनल बर्डचं मॉडिफिकेशन ॲज अ टेंड्रिल होतं, बट यामध्ये पॅसिफ्लोरा हे असं प्लांट आहे की ज्यामध्ये ॲक्झिलरी बर्ड दिस आर मॉडिफाईड ॲज अ टेंड्रिल. अँड हिअर द राईट आन्सर इज द ऑप्शन ए. सो आपण इथे थांबतो आहे. आय होप यू अंडरस्टँड ऑल द MCQs विच इज एक्सप्लेन इन दिस लेक्चर. वी विल मीट इन नेक्स्ट लेक्चर विथ अ नेक्स्ट टॉपिक विच बेस्ड ऑन द मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट. थँक्यू सो मच.